नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सतत सुरू असलेल्या पावसाने सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत जोरात वाढ होत आहे। आज सकाळपासून पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे। आता हरिपूर येथील हे भयानक दृश्य आपण पाहत आहोत। माझं नाव राजू भगत, राहणार संजो कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर। काय परिस्थिती आता? परिस्थिती हळूहळू गंभीर स्वरूप घेत आहे आणि आता मंदिराच्या पायथ्यापर्यंत पाणी आलेलंच आहे। आता अजून पाऊस पडायला लागलेला आहे। वरती पण बातमी कळल्या आहेत, महाबळेश्वर वगैरे कोयना पट्ट्यात पाऊस पडत असल्यामुळे पूर परिस्थिती गंभीर होईल असं लक्षण दिसायला लागलेले आहेत। आता इथे सध्या काय घडीला काय तुम्ही करताय? आता सध्याच्या घडीला नदीचा प्रवाह प्रचंड वाढत चाललेला आहे, पाण्याला वेग आहे, धार आहे आणि हळूहळू पाणी पसरत चाललेलं आहे। आम्ही सांगलीतले नागरिक आहे। तिथं आम्ही हरिपूरमध्ये आलतो मित्राच्या घराचं सामान शिफ्ट करायला। तिथं विनायकनगरमध्ये आता लोकांच्या घरात पाणी शिरत आहे, पाण्याची भयानक परिस्थिती आहे, पाणी खूप वाढत आहे। आता इथं मित्राच्या घरावर उभारले तर पाणी घरातून आता शिरून बाहेर पडायला लागले। तेथील रहिवासी असो हरिपूरला आता बघायला आलो, पण इथं तर परिस्थिती अशी आहे, तिथं पाण्याचं भयंकर त्याला वेढा घेतलेला आहे। तिथं लोकांना आम्ही सध्या स्थलांतर करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। पुराची परिस्थिती भयंकर गंभीर झालेली आहे। लवकर लवकर आम्ही कारण पाणी पाठी मंदिराला महादेव मंदिर जे आहे याचं महात्मा पाटील मंदिराचे लागून तिथं आता वर वाढत चाललेलं आहे। लोक इथले काय लोकांचे काय हाल झालेले? लोक काय आता स्थलांतर करतायत का? स्थलांतर काय तयारीत आहेत आता लोक त्यांना सांगितलेलं आहे असं असं त्याला तर मग ते आपापले येणार लागलेले आहेत त्याला।